सन्माननीय परीक्षक, काव्य निरूपण या स्पर्धेसाठी टिलकस्तवन या विषयावर मी माझे विचार व्यक्त करणार आहे. टिलकस्तवन या कवितेमध्ये ज्यांचे स्तवन केले आहे ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एक प्रखर राष्ट्रभक्त आणि स्तवनकर्ते आहेत. शत्रूचा कर्दन काळ, मृत्यूचाही क्षणभर थरकाप उडेल असे स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. खरं म्हणजे हा एक दुर्घ शर्करा योगच म्हणावा लागेल. अशा या तेजस्वी नरशार्दुला विषयी मी बोलायचे, माझ्यासारख्या सामान्य गृहिणीने बोलायचे म्हणजे खरोखर मुंगीने मेरू पर्वत ओलांडण्याचे धाडस करण्यासारखेच आहे. पण या राष्ट्रपुरुषांच्या वरील प्रेमामुळे त्यांच्याविषयी माझे विचार व्यक्त करण्याचे धाडस मी करत आहे. टिलकस्तवन ही कविता वयाच्या केवळ 17व्या वर्षी सावरकरांनी लिहिली. लहानपणापासूनच स्वातंत्र्य प्रेमाची त्यांना अतिशय ओढ होती आणि त्यांच्यापुढे आदर्श होता तो आपल्या बाळ गंगाधर टिळकांचा, की जे स्वतःच्या लेखणीने, जहाल अशा लेखणीने शत्रूला सळो की पळो करून सोडायचे. अशा बाळ गंगाधर टिळकांचा आदर्श त्यांच्यापुढे होता. टिलकस्तवन ही कविता आर्यवृत्तामध्ये लिहिली आहे आणि या कवितेमध्ये जागोजागी त्यांनी यमकाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे भाषेवर प्रभुत्व असलेले हे सावरकर यांनी संस्कृत शब्दांची लयलूटच ह्याच्यामध्ये केली आहे. तर या टिलकस्तवन या कवितेमध्ये पहिल्या आर्यामध्ये सावरकर म्हणतात की त्यांनी टिळकांच्या यशाची तुलना त्यांनी हिमालयाशी केली आहे आणि ते म्हणतात की तुझ्या धवल यशाने हिमालय पर्वतही लज्जित झाला आहे. अशा प्रकारे त्यांना एकेरी नावाने संबोधून कवीने त्यांच्यावर असलेले प्रेमच व्यक्त केले आहे. आणि लोकसेवेला अखंड वाहून घेतलेल्या तुझे कवी गुणगान का करणार नाही असा प्रश्न त्यांनी विचारून, अर्थात सर्वच लोक तुझे गुणगान करतील यावर त्यांनी अधोरेखन केले आहे. त्याचप्रमाणे लोकांच्यासाठी निष्क्रिय न राहता त्यांना कार्यप्रवण करण्यासाठी जे कार्य तुम्ही केले आणि ज्याच्यासाठी तुम्ही झटलात त्या कार्याच्या यशाने शुक्लपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे अंधारात चमकून सगळीकडे अंधकार असतो तो नष्ट करतो, त्याचप्रमाणे तुमच्या यशाने तुम्हाला विरोध करणारे, कुटील कारस्थान करणारे, कुटाळ असे लोक लज्जित होतील असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजे या आर्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी यमकाचा वापर कुटील काते हा शब्द वापरून केला आहे. तर दुसऱ्या आर्यामध्ये ते म्हणतात की टिळकांनी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी वाईट गोष्टींचे समर्थन केले नाही किंवा कुठलेही वाईट कृत्य केले नाही असे सांगताना ते म्हणतात की त्यांच्या यशाने त्यांच्या कीर्तीचे श्रवणामृत संतजन आपल्या काव्याने पितील असा त्यांनी उल्लेख केला आहे. चौथ्या आर्यामध्ये सावरकर म्हणत आहेत की टिळकांनी लोकांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी खूप धडपड केली आणि ब्रिटिश लोकांच्या विरुद्ध जनमत त्यांनी तयार केले. त्यासाठी त्यांना जो कारावास सोसायला लागला आणि त्या कारावासामध्ये अनन्वित छळ जो त्यांना सहन करावा लागला, असा छळ की छळाच्या परिसीमेहून अधिक असा छळ त्यांना सहन करावा लागला, त्याचे वर्णन त्यांनी केले आहे. आणि त्यावेळेला त्यांनी पुढच्या आर्यामध्ये या टिळकांना त्यांनी अर्जुनाची उपमा दिली आहे. अर्जुनाची उपमा देताना ते म्हणतात की श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे अर्जुनाला क्षत्रियांचे काय काम आहे ते सांगितले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तू शस्त्र खाली न ठेवता शस्त्र हातात धर आणि शत्रूशी लढ असे सांगितले आणि कर्मयोगाचे रहस्य समजावून सांगितले, त्याचप्रमाणे टिळकांनी कारावासामध्ये असताना गीता रहस्य गीतेवरील टीका लिहिली आणि कर्मयोगाचे महत्त्व आणि रहस्य लोकांना समजावून सांगितले. त्यांनी जो छळ सहन केला त्याचेही वर्णन या आर्यामध्ये कवीने केले आहे. आणि आपल्या लेखणीने शत्रूला कसे नामोहरम केले, अग्रलेखरूपी बाणांनी शत्रूला नामोहरम केले त्याचेही वर्णन त्यांनी केले आहे. आणि त्यावेळेला ते म्हणतात की ह्या नरकेसरी सिंहापुढे इंग्रज ब्रिटिश अधिकारी सुद्धा फिक्के पडतील हे सांगताना ते म्हणतात की सरोवर आणि टाकी म्हणजे ज्याप्रमाणे सरोवराची पात्रता टाकीला येत नाही त्याचप्रमाणे सर ही पदवी मिळवणारे ब्रिटिश अधिकारी ह्या नरकेसरी सिंहापुढे फिकेच आहेत, तुच्छच आहेत असे कवीने म्हणले आहे. त्याचप्रमाणे पुढच्या आरेमध्ये सावरकर
सावरकर सांगतात की ज्यांना आपलं हित हवे, राष्ट्रहित हवे आहे आणि राष्ट्राचे हित करण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत, जे उद्युक्त आहेत, अशा लोकांवर टिळक हे खूप प्रेम करत असत, त्यांना त्यांच्याशी दृढ असे मैत्रीचे संबंध ठेवत असत. पण राष्ट्रविघातक कृत्य करणाऱ्यांना मात्र ते त्यांचे म्हणजे त्यांना ते त्रास देत असत म्हणण्यापेक्षा त्यांच्या पळताभुई थोडी या राष्ट्रविघातक कृत्य करणाऱ्यांची टिळकांच्या पुढे होत असते. आणि त्यावेळेला ते म्हणतात की केसरी पुढे शिथिल काचा हे सांगताना त्यांना असं सांगायचे की ज्याप्रमाणे सिंहाला बघितल्यानंतर लोकांची भीतीने गाळण उडते आणि आपला धोत्राचा काचा सावरताना त्यांची कशी त्रेधा तिरपीट उडते, त्याचप्रमाणे राष्ट्रविघातक कृत्य करणाऱ्यांची या नरकेसरी सिंहाला पाहून भीतीने गाळण उडते असे सावरकर म्हणतात. पुढच्या आर्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की हा लोकोत्तर असा हा राष्ट्राचं हित करणारा जो हा संत त्यांनी म्हणले आहे की ह्या संतावर साधू संत सज्जन लोकसुद्धा इहलोकी तर प्रेम करतातच, पण नभामध्ये म्हणजे आकाशामध्ये ज्या देवदेवता आहेत त्यांना त्यासुद्धा ह्यांच्यावर प्रसन्न आहे असे वर्णन त्यांनी ह्या आर्यामध्ये केले आहे. आणि त्यावेळेला ते म्हणतात की हा जो संत सज्जन आहे की ज्या देवतांचं लक्ष सुद्धा याच्याकडे आहे, असा ह्या राष्ट्रहिताचे रक्षण करणारा हा जो सज्जन आहे ह्या सज्जनाला हात लावण्यास यमदूत सुद्धा धजावणार नाही, म्हणजे यमदूताला सुद्धा 10-10 विचार करावा लागेल असे सावरकरांनी टिळकांच्याबद्दल मत व्यक्त केले आहे. आणि शेवटच्या आर्यामध्ये ते म्हणतात टिळकांचे गुणगान करत असतात आणि टिळकांचे गुणगान करताना ते म्हणतात की ज्याप्रमाणे चोरांच्या पासून धनाला भीती असते, त्याचप्रमाणे हा जो अलौकिक ठेवा आहे, नीतिमान राष्ट्राचं हित करणारा हा अलौकिक हा ठेवा आहे, या ठेव्याचे देवा तू रक्षण कर आणि हा अमोल ठेवा जो आहे त्याचे शत्रूपासून तर रक्षण कर असे शेवटच्या आर्यामध्ये कवीने सांगितले आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या आर्यामध्ये टिळकांची स्तुती करून ते म्हणतात की मयुरेश कवी स्फूर्तीने गातो आहे, म्हणजे अशा प्रकारे स्वतःला कुठल्याही प्रकारचा मोठेपणा न घेता विनम्र भाव आणून सावरकर म्हणत आहेत की हे जे टिळक स्तवन माझ्या हातून झाले ही केवळ देवा तुझ्या कृपेनेच हे स्तवन मी करू शकलो आहे असा विनम्र भाव त्यांनी शेवटी आणला आहे. आणि गणाधिपती गणपती जगाचा नायक हे तिलकस्तवन अतिशय आनंदाने ऐकतो आहे असे सांगून तिलकस्तवन या कवितेस त्यांनी पूर्ण विराम दिला आहे. अशा रीतीने ह्या कवितेचे जे विचार मला उलगडले ते विचार मी आपल्यापुढे व्यक्त केले आहेत. जय हिंद, जय भारत.